नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल जगतपाल फाउंडेशनमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज फोबियाविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, फोबिया म्हणजे नेमकं काय? तर फोबिया म्हणजे एक प्रकारची मनुष्याला अकारण वाटणारी भीती. बऱ्याच लोकांना काही गोष्टींची उगाचच भीती वाटत असते, विनाकारण भीती वाटत असते. मग ते विनाकारण किंवा उगाचच वाटणाऱ्या भीतीला म्हणतात फोबिया. हा एक मानसिक आजार आहे आणि या हे जे मानसिक आजार आहे या मानसिक आजारांना शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे नाव दिली आहे आणि याच्यावर तुम्हाला अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत. एमपीएससीमध्ये विचारला गेलाय, तलाठी भरतीला विचारला गेलाय, शिक्षक भरतीमध्ये विचारला गेलाय. तर चला मग त्या फोबियाबद्दल आपण जाणून घेऊया. जर तुम्ही पाहिलं तर विचित्र विचित्र प्रकारचे आजार, विचित्र प्रकारचे जे भीती तुम्हाला या फोबियामधून दिसून येईल. चला आपल्या सेशनला सुरुवात करूया. फोबियाची व्याख्या काय? तर पहा, फोबिया म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या गोष्टीची अकारण वाटणारी भीती किंवा अनाहूत भीती, त्याला फोबिया म्हटलं गेलंय. आता आपण पहिल्या फोबियाकडे वळूया. इथं पहिला फोबिया दिलाय अॅक्रोफोबिया. मित्रांनो, अॅक्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ हाईट्स, उंचीची वाटणारी भीती. बऱ्याच लोकांना हाईट, उंचीची भीती वाटत असते, म्हणजे त्यांना झाडावर चढायचंय किंवा पर्वतावर चढायचंय तर ते चढू शकत नाही, त्यांना त्या चढण्याची किंवा त्या उंचीची भीती वाटते. अशा भीतीला म्हणतात अॅक्रोफोबिया. सेकंड जो फोबिया आणला आहे मी इथं तो म्हणजे अॅक्लोफोबिया किंवा निक्टोफोबिया. निक्टोफोबिया किंवा अॅक्लोफोबिया म्हणजे अंधाराची वाटणारी भीती. मित्रांनो, निक्टो या शब्दाचा ग्रीक अर्थ होतो अंधार, डार्कनेस, आणि फोबिया साहजिकच भीती म्हणजे अंधाराची वाटणारी भीती. आता ही भीती नॉर्मल आहे, सर्वसामान्य सगळ्यांना ही भीती असतेच, अंधाराची भीती सर्वांना वाटते. बरं, नेक्स्ट फोबियाकडे आपण वळूया. तिसरा आहे अँथोफोबिया, फिअर ऑफ फ्लावर्स. फुलांची सुद्धा भीती असू शकते का प्रश्न पडतो माणसाला. अहो, बरेच असे भीती आहेत की आपण त्याच्यावर विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही, असे विचित्र प्रकारच्या भीती असतात. फुलांना पाहून प्रत्येकाचं मन प्रसन्न होतं, पण जे लोक भीतीने ग्रस्त आहेत तर काही लोकांना फुलांची सुद्धा भीती वाटते, तर अशा भीतीला म्हणतात अँथोफोबिया, फिअर ऑफ फ्लावर्स. चला मित्रांनो, नेक्स्ट फोबिया बघूया. हा आहे सिडंग्लोफोबिया किंवा बॅम्बॅकोफोबिया. सिडंग्लोफोबिया किंवा बॅम्बॅकोफोबिया म्हणजे कापसाची वाटणारी भीती. कापूस किंवा कापसापासून बनवलेले जे वस्तू आहेत त्याची बऱ्याच जणांना भीती वाटते. मित्रांनो, मी स्वतः पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळा लहान लेकरांना सुद्धा कापसाची भीती वाटत असते. जे लहान मूल रांगतं, ते रांगत रांगत जर घराच्या बाहेर जात असेल तर बरेच घरातले लोक काय करतात, शेतकरी लोक, की एक कापसाचा थर त्या दारामध्ये टाकून ठेवतात, म्हणजे ते लेकरू घराच्या बाहेर जाणार नाही, कारण ते मूल त्या कापसाला दचकत असतं. मी स्वतः पाहिलंय. ठीक आहे, असो, अशा कापसाच्या वाटणाऱ्या भीतीला म्हणतात सिडंग्लोफोबिया किंवा बॅम्बॅकोफोबिया. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. हाय सिनोफोबिया, फिअर ऑफ डॉग्स ऑर रेबीज. कुत्र्यांची भीती, कुत्र्यांची किंवा कुत्र्याने चावल्यानंतर होणाऱ्या रेबीजची भीती आहे, त्याला म्हणतात सिनोफोबिया, कोणी सायनोफोबिया म्हणतो. मित्रांनो, ही भीती सुद्धा साहजिकच आहे, नॉर्मल आहे, ती काही अबनॉर्मल भीती नाही. बऱ्याच लोकांना कुत्र्यांना पाहून भयंकर भीती वाटते, प्रचंड भीती वाटते, त्याला म्हणतात सायनोफोबिया किंवा सिनोफोबिया. चला नेक्स्ट फोबिया आहे आपल्याकडे अॅक्वाफोबिया. अॅक्वा या शब्दाचा अर्थ होतो ग्रीक भाषेत वॉटर, पाणी. अॅक्वागार्ड तुम्ही ऐकला असेल, म्हणजे पाण्यावरचा तो गार्ड, पाण्याचे सुरक्षा करणारा अॅक्वागार्ड. अॅक्वाटिक शब्द ऐकला असेल तुम्ही, जलचरांना पण अॅक्वाटिक म्हणतात. अॅक्वा या शब्दाचाच अर्थ होतो मुळात पाणी. मग बऱ्याच लोकांना पाण्याची भीती वाटते, जर ते तळ्याच्या काठावर गेले किंवा जर त्यांनी पाणी पाहिलं त्यांना प्रचंड भीती वाटते, अशा गोष्टीला म्हणतात अॅक्वाफोबिया. पुढचा फोबिया आहे अगायरोफोबिया, फिअर ऑफ क्रॉसिंग द स्ट्रीट्स ऑर रोड्स. बऱ्याच लोकांना रस्ता ओलांडण्याची भीती असते, म्हणजे एखादं वाहन येईल आणि आपल्याला उडून टाकेल अशी भीती बऱ्याच लोकांना असते. मग रस्ता ओलांडण्याची भीती आहे, त्याला म्हणतात अगायरोफोबिया. ही पण एक नॉर्मल अशी भीती आहे, अबनॉर्मल याच्यामध्ये काही नाही. चला आठवा फोबिया आपल्याकडे अँथ्रोपोफोबिया, फिअर ऑफ सोसायटी ऑर पीपल. समाजातील लोकांची वाटणारी भीती किंवा समाजातील लोक काय म्हणतील याची वाटणारी भीती, याला म्हणतात तुम्हाला अँथ्रोपोफोबिया. मित्रांनो, एक कहावत हिंदीमध्ये की सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, समाज काय म्हणेल की लोक काय म्हणतील, याची जी वाटणारी भीती आहे त्याला म्हणतात अँथ्रोपोफोबिया. आणि ही भीती सर्वसामान्य सगळ्याच लोकांमध्ये जवळपास असतेच.
पुढचा फोबिया आहे तुमचा कॅलिगायनी फोबिया, किंवा त्याला म्हणतात वेनिस्ट्रोफोबिया. वेनिस्ट्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ ब्युटिफुल वुमेन, सुंदर स्त्रियांची वाटणारी भीती, ॲबनॉर्मल भीती, सुंदर स्त्रियांची भीती आहे. त्याला नाव दिलंय तुम्हाला वेनिस्ट्रोफोबिया किंवा कॅलिगायनी फोबिया. ठीक आहे, चला नेक्स्ट फोबिया आपण पाहूया. हा आहे तुमचा कॅटॅप्ट्रोफोबिया किंवा स्पेक्ट्रोफोबिया किंवा ॲसोप्ट्रोफोबिया. हा फोबिया आहे आरशांची वाटणारी भीती. मित्रांनो, बऱ्याच जुन्या चित्रपटामध्ये एखादा व्यक्ती जर वेळा झालेला असेल तर किंवा त्याच्या मेंदूर परिणाम झाला असेल, आरशात स्वतःला पाहताना तो घाबरतो, दचकतो, असे आरशांची वाटणारी जी भीती आहे त्याला नाव दिलंय स्पेक्ट्रोफोबिया, ॲस्ट्रोफोबिया किंवा कॅटॅप्ट्रोफोबिया. लक्षात घ्या, असे लोक बऱ्याच वेळा आपल्या विचारामध्ये घडलेले असतात किंवा त्यांना भूताची भीती वाटत असते. त्या आरशामध्ये स्वतःची प्रतिमा पाहायला जाताना त्यांना भूताची प्रतिमा त्या ठिकाणी दिसते. मग हे जे आजार आहेत यांना हे तीन टर्म्स दिलेले आहेत, कॅटॅप्ट्रोफोबिया, स्पेक्ट्रोफोबिया आणि ॲसेप्ट्रोफोबिया. चला नेक्स्ट फोबियाकडे आपण जाऊया. पुढचा फोबिया आहे तुम्हाला फॅस्मोफोबिया. फॅस्मोफोबिया मीन्स फिअर ऑफ गोस्ट ऑर सुपर नॅचरल एलिमेंट्स. भूतांची वाटणारी भीती किंवा सुपर नॅचरल एलिमेंट्स. सुपर नॅचरल म्हणजे ज्या या जगाच्या पलीकडे अद्भुत जग जे त्या अद्भुत जगाची वाटणारी भीती. साहजिकच भूताखेतांची, भूतप्रेतांची वाटणारी भीती आहे त्याला म्हणतात फॅस्मोफोबिया. फिअर ऑफ गोस्ट ऑर सुपर नॅचरल एलिमेंट्स. सुपर नॅचरल एलिमेंट्सचा अर्थ मी आताच बोललो तुम्हाला, या सृष्टीच्या पलीकडे जे जग आहे त्याला सुपर नॅचरल वर्ल्ड म्हणतात. अशा गोष्टींची वाटणारी भीती, भूत प्रेत सगळं जे काला जादू सुपर नॅचरल एलिमेंट्स मध्ये येतं. आणि ही भीती तर साहजिकच कॉमन भीती आहे, प्रत्येकाला या गोष्टीची भीती वाटतच असते. नेक्स्ट लास्ट वन, अर्सनफोबिया किंवा पायरोफोबिया. अर्सनफोबिया किंवा पायरोफोबिया मीन्स फिअर ऑफ फायर, आगीची वाटणारी भीती. बऱ्याच लोकांना आग, साधी आग जरी पेटवली तर त्याची प्रचंड भीती वाटत असते, मग अशा भीतीला म्हणतात अर्सनफोबिया किंवा पायरोफोबिया. ठीक आहे मित्रांनो, मी 12 फोबियाज घेऊन आलेलो होतो. साहजिकच तुम्हाला त्या फोबियाबद्दल माहिती मिळाली असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आपल्याला माहितच आहे, जगतपाल फाउंडेशन. मित्रांनो, मी माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये अशीच नवीन नवीन माहिती घेऊन येणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या मित्रांची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.